नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या मोहिमेत 50 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक दुचाकी जप्त केल्या, ज्याची वेळ मर्यादा 25 किलोमीटर प्रति तासापेक्षा अधिक आढळून आली आहे. साधारणपणे गेल्या 2 ते 3 वर्षात ग्राहकांचा कल इलेक्ट्रॉनिक वाहनांकडे वाढलेला आहे. मात्र मोटर वाहन कायद्याची फारशी माहिती ग्राहकांकडे उपलब्ध नसल्याने नेमका यास अज्ञानतेचा गैरफायदा घेऊन इलेक्ट्रॉनिक दुचाकी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी ग्राहकांची सर्रासपणे फसवणूक सुरू केली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी घेताना गाडीच्या बॅटरीची क्षमता किती आहे, गाडीची वेगमर्यादा किती आणि त्या गाडीची प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी, या संदर्भात सर्व माहिती घेतल्यानंतरच गाडी घेण्याचा अंतिम निर्णय घ्यावा. अन्यथा तुमच्यावरसुद्धा डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ येईल. नियमानुसार प्रति तास 25 किलोमीटर अंतर धावेल अशा गाड्यांना RTO नोंदणीची गरज नाही. मात्र वाहन विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी ग्राहकांना कोणतीही सूचना किंवा माहिती न देता प्रति तास 30 ते 50 किलोमीटर अंतर धावणाऱ्या गाड्यांची विक्री केली आहे. बॅटरीच्या क्षमतेपेक्षा अधिक वेगाने गाड्या पळत असल्याने आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक दुचाकी तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यात शेकडो गाड्या नियमांचं उल्लंघन करून धावत असल्याचे पुढे आले आहे. महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभरामध्ये ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. या मोहिमेअंतर्गत जी वाहनं कायद्याचं उल्लंघन करत आहेत, म्हणजे अशा प्रकारची इलेक्ट्रिक वाहनं आहेत ही की ज्यांना नोंदणीची गरज नाही अशा नावाने ग्राहकांना विकले जात आहेत, त्यांच्यासाठी वेगमर्यादा 25 किलोमीटर प्रति आवरपेक्षा कमी असावी. त्याच्यामध्ये जी इलेक्ट्रिक मोटर आहे ती 250 वॅटपेक्षा कमी क्षमतेची असावी. तसेच त्यांचं अनलेडेड वेट हे 60 किलोग्रॅमपेक्षा कमी असावं. अशा वाहनांना नोंदणीची गरज नाही आहे. अशा वाहनांमध्ये फेरफार करून ती रस्त्यावरती वापरली जातात, त्याच्याविरुद्ध ती मोहीम आहे. त्याच्यामध्ये रस्त्यावर आता मागच्या काही काळामध्ये या इलेक्ट्रिक वाहनांना आगीच्या दुर्घटना होत आहेत, तसेच रस्त्यावरती अपघात वाढत आहेत यांच्यामुळे. तर हे रोखण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा दृष्टिकोनातून ही मोहीम राबवते. सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.